झी चोवीस तास एक पाऊल पुढे औरंगाबादमध्ये पाण्याचे अनेक दुर्लक्षित स्रोत आहेत या स्रोतांचा झी चोवीस तासनं शोध घेतलाय शहरामध्ये दीडशे वर्षांपूर्वीच्या विहिरी आहेत त्यांना बाराव असं म्हटलं जातं त्यांची साफसफाई केली तर बरंच पाणी यामधून मिळणार आहे त्याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडलाय पाण्यासाठी दाही दिशा अशी मराठवाड्यातल्या जनतेची अवस्था झाली आहे मात्र अशातच दुष्काळात पालवी फुटेल अशी काही चित्र आम्ही तुम्हाला दाखवतोय आपण यावेळी स्वभावत औरंगाबादच्या समर्थनगर भागातील एका विहिरीत या विहिरीला आताही जवळपास चाळीस फूट इतकं पाणी आहे दोनशे वर्ष जुनी ही विहीर आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून या विहिरीची कचराकुंडी झाली होती खरं म्हणजे पुरातन काळी या सगळ्या विहिरींना बारव म्हटलं जायचं या बारावेतून या विहिरीतून परिसरातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जायचा मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून या विहिरीची कचराकुंडी झाली होती या विहिरीत चाळीस ते पन्नास फुटांपर्यंत फक्त गाळ साचला होता परिसरातील काही नागरिकांनी आणि मनसैनिकांनी म्हणजे मनसेच्या मनसे कार्यकर्त्यांनी या विहिरीची साफसफाई केली आणि त्यानंतर आज या विहिरीला या पद्धतीनं पाणी आहे चित्र असं नव्हतं सुरुवातीला विहिरीचं चित्र पूर्णतः त्यांना काय त्यांचा अनुभव होता तुम्ही जर बघू शकाल तर इथपर्यंत या विहिरीमध्ये गाळ होता आम्ही ज्यावेळेस गाळ काढायला सुरुवात केला तर साधारणतः सत्तावीस फुट पर्यंत आम्ही गाळ काढला गाळ काढल्यानंतर पस्तीस ट्रॅक्टर आम्हाला गाळ निघाला परंतु त्याच्यानंतर जे चित्र आमच्या डोळ्यासमोर आलो ते आणखीनच चांगलं होतं मोठ्या प्रमाणावर ह्याला पाजर फुटलं आम्ही जो एक अंदाज काढला त्याच्यानुसार एक वीस टँकर दररोज ह्याच्यातून पाणी पुरवठा शहराला होऊ शकतो अशा एकशे चोपन्न विहिरी शहरात आहेत म्हणजेच हा दुष्काळ फक्त सरकारनी निर्माण केलेला आहे असं आम्हाला औरंगाबाद तरी वाटतं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की औरंगाबाद आणि सर्वच परिसरात भीषण दुष्काळ आहे अशा सर्व दुष्काळात या जुन्या स्रोताकडून आपण वापरल्यास या जुन्या विहिरींचा आपण वापर केल्यास आपल्याला नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करता येऊ शकतो गरज आहे ती याकडे तातडीनं लक्ष द्यायची आणि डागडुजी करण्याची झी चोवीस तास साठी व्हिडिओ जर्नालिस्ट मोहम्मद तौकीब सह मी विशाल करोळे औरंगाबाद झी चोवीस तास एक पाऊल पुढे